नांदेडसारख्या धार्मिक शहरामध्ये आता गुन्हेगारीचा दबदबा वाढला आहे. त्यामुळे नांदेडला गुन्हेगारीचं माहेर घर म्हटलं जाऊ लागलंय. इथे रोज काही ना काही गुन्हे घडताना दिसत आहेत. नांदेड शहरात काल सर्वत्र गणेश विसर्जनाची धावपळ असल्याने पोलीस प्रशासनावर मोठा ताण होता. ठाणे अंमलदार असणारे अफजल पठाण हे देखील विसर्जन मिरवणुकीत ड्युटीवर असताना काल रात्री धनेगाव येथील आयडियल कॉलनीमधील घरी आले असता हातपाय धुवून जेवणार होते. मात्र त्यांची पत्नी नाजीबासोबत किरकोळ वाद झाला. या वादातून शब्द वाढले आणि शब्दातून रागाचा पारा वाढला आणि नवरा बायकोचे भांडण वाढतच गेले. त्यावेळी कुटुंबाचा आणि जीवनाचा कोणताही विचार न करता रागाच्या भरात अफजल पठाण याने आपल्याकडे असणाऱ्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून पत्नी नाजिमा पठाणवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये नाजिमाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अफजल पठाण भानावर आला आणि त्याने कोणताही विचार न करता थेट ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आपले आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे मात्र संपूर्ण नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.